la सकता नाना हो काय रे काय करताय काय ना बाबू मोटर चालू केली का तू पहिले मोटरचा राव द्या मारू द्या पैसे द्या मला पैसे लागत आहेत अरे कसले पैसे कसले पैसे म्हणजे मला लागत आहेत मला पैसे द्या तुम्ही अरे बाबा माझंच गुडघं दुखत्यात इकडं मला डॉक्टरकडे जायचं त्याला पैसे गावा ना तुमचं 12 महिने पण दुखत ते नका सांगू अरे काय बोलतो तू तुला कळतं का हा दुखण्याचं कोण सॉंग करत असते वय माझं कोण नाही करीत पण तुम्ही करतात 12 महिने पण गुडघं दुखत्यात का तुमचं अरे बाबा आता मारली जग आम्ही आमच्या वेळी कामं होती मारण्याची हा टिकावानी ऊस बांधल्यात आम्ही हिरिव कामं केल्यात खडी फोडल्यात आमचं दुखणारच गुडघ हा बरं माझ्याच टायमाला दुखायला लागलं ते नका सांगू मला काय पैसे पाहिजे मला तुला कशाला लागत आहेत रे पैसे लागतात मला सगळं सांगायचं तुम्हाला सगळं म्हणजे आता काहीतरी चांगलं काम असेल म्हणून लागत असते ना हा चांगलंच द्या काय काय काम काय ते तरी सांग ना आम्हाला ऍक्शन ते काय नका सांगू पैसे पाहिजे मला अरे पैसे पाहिजे मस्खर रे तुला आपण कशाला लागत आहेत हा पैसे नाही बाबा माझ्याकडे आता ते नका सांगू मला द्या म्हणजे द्या आत्ता मला हे राहा का नाही असं झालंय मला अरे द्या म्हणजे अरे पैसे जाडे काय आपल्या दारात हलवलं की बादा बादा पैसे पाडायला नाही तर मग ती गरण ती माझ्या नाव करून द्या जमीन ती गरण जमीन तुझ्या नाव म्हणजे तू काय करायचंय त्याचं काय करायचंय म्हणजे मी बघन काय करायचं काय नाही करायचं आपलं मी एकूण टाकीन पोट भरायची अक्कल का तुला तुझ्यासाठीच करतोय आम्ही तुलाच द्यायचंय करतोय पर जगू कमरू केलंय मला इथं या बघ एका दिवशी आत्महत्या करीन मी हा आता तेवढंच धमक्या द्या आम्हाला म्हणजे तुम्हाला बोलावं का नाही तोच प्रश्न आहे आम्हाला नाही बोलावं तर तुम्ही तुमचं गुण उधळताय आणि बोललं की बापाला म्हणायचं आत्महत्या करीन अरे बाबा पैशाची चणचणी घरात ऊसाला खतं भरायच्यात आपल्या कांदे जायचे कांदे जायच्यात अजून रानाची मशागत करायची का तुलाच पैसे उधळायचं जाता येईल ना नंतर काय त्याचं आता अर्जंट आहे का एवढं गेल्या बारीन तुला 5000 दिलत का नाही 5000 काय होतं सांगा बरं तुम्ही अरे 5000 दादा मी 2-2 महिने घर चालवतोय 5000 काय होत दिवस गेलं हे बघ पैसा काय मिळणार नाही तुला तू काही सांगू नको काही सांगू नको म्हणजे मी तरी जाईन तुम्ही तरी घराच्या बाहेर व्हा मग व्हा इकडं अरे लाज वाटते का भाडी तुला हा ह्याच्यासाठी बापारी मोठा केलाय का तुला ह्याच्यासाठी नाही केला तर मग द्यावं पैसे अरे पैसे द्यावं म्हणजे पैसे काय संघ घेऊन जाणार आहे का मी अरे तुझ्यासाठीच करतोय ना पण मी सगळं काय नाही करीत माझ्यासाठी होतो मी बाहेर नुसती रडायची नाटक करीत यात अरे याच्यासाठी पोचला होता का र तुला हा काय करतोय तू काय लावलं ऋषी आली आता तू सहानुभूती द्यायला अरे तळ आताच्या पोडावारी जपला रे पोरा तुला उठा उठा सारखं पैसे लागत तुला आम्ही तरी कुठला आलायचं पैसे हा एवढं का व्हायचं तुला तर झालं कष्ट कर तिकडं मर भाड्या कसले पैसे कशासाठी पैसे मागतोय तू अरे झालं काय नेमकं काय झालं म्हणजे लागत आहेत मला पैसे लागतात तुला पैसे फार त्यांना एवढं ढकलूस तर अकल विकल आहे का नाही तुला थोडी किती पैसे लागते तुला असे 5 लाख रुपये येणार फिडा जायला काय तू एवढं कुठून आणते ती कुठून पण आणते मला काय सांगू नका अरे कुठून आणतील म्हणजे एवढ्या दिवसात पैसे काय केलं मग काय केलं म्हणजे अरे तुमच्यासाठीच ठेवलेत ना मी बँकांनी पैसे आम्ही म्हातारपणात बोकांडी घालणार आहे आता 5 लाख रुपये मागतोय 5 रुपये मागतोय कशासाठी लागते एवढे जोगारात पैसे हरलोय मी ते लोक माग लागल्यात माझ्या लाज वाटाय पाहिजे काम धंदा दे सोडून ती काय मोकळे एवढी मोकळी काय तुला अरे इकडं बापाचं गुडघं दुखत त्याला दवाखान्यात जायला पाहिजे तू जुगारात पैसे घालतो तू लाज नाही वाटत तुला वरून ढकला ढकली करतोय तू इथं काय तुझे काही घराच्या बाहेर असा गेला तू तुला खायला मागायची तू तू कमावतो काय र कमावतो काय तू रुपया कमवायची अक्कल आहे का माझ्या बापाला पाडतो खाली लाज आहे थोडीफार तुला जना तुझं दिलंय चांगलं करून त्यांनी चांगलं तुझे हात पाय मोडलेत का तुझं तुझं करायला खातो पितो ना चांगला त्याची नाही काय चूक त्याची काय लाड मागत पडलाय तुम्ही घरा बाहेर पडलाय तू काय तुझं इथं तू त्यांच्या नावावर घर आहे तू कुणा घराच्या बाहेर काढतोय घर त्यांच्या नाव आहे तुला ध्यानात यायला पाहिजे जुगारा बरोबर डोक्यात काय मेंदू मी तुझा कान ठेवला काय तिकडे त्यांच्याकडे लाडाचा परिणाम आहे द्या लात आणि मग कळण याला बाहेर पडल्यावर कसं आहे कसं नाही ते अरे तू काय येडा फेडा झाला तुला असं वाऱ्यावर टाकून दिलं असतं काय केलं असतं तू तरी हा एक काम कर तू माझं नाव सांग जी कोणी आहे त्यांना वेळ माग
मला ह्या वेळेत मी तुम्हाला परत करीन, पैसे फिशे काय मिळणार, स्वतः कमवू, वेळ घे त्यांच्याकडनं आणि परत ना देणार लोक असं. आणि ते काय पैसे आहेत ना तुझे 5 लाख 10 लाख ते तू तुझे फेडायचे कळलं ना. आणि माझा बाप राहून दिन तर रस्त्याच्या घरात राहायचं, तुझा आणि या घराचा काही संबंध. तीन टाइम खायला भेटतंय ना तेवढं समाधान मान, जेवढं काम करताय तेवढं कर, नाही तर खा तेवढे अजून त्यांच्या पायात दमक तोवर खायला घालते ती. अहो आम्ही तरी कोणासाठी करतोय, या पोरांसाठीच करतोय ना. हे असले असल्या पेक्षा नसलेले बरे. जाणते वय लोक पण पोरांनी थोडी तरी जा व्यवस्थित हाताला धरून घेऊ नीट. त्याचे पाय दुखतात ना त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ देण्याचं आत्ता संध्याकाळी. चला नाही जर ती त्यांच्या अवकाती वाल्या तुला काहीच ठेवणार नाही.